देशात लॉकडाऊन चालू असताना व्यापाऱ्यांनो जर ग्राहकांची लूट केली तर खबरदार असा सज्जड इशारा धरलाय जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी व्यापाऱ्यांना असा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असताना ग्राहकांची एकीकडे लूट सुद्धा होणार नाही याची सुद्धा तहसीलदारांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली आहे आणि त्यांनी भरारी पथकाची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी स्वतः फिरून दुकानदार एमआरपी पेक्षा जास्त किंमत घेतोय की काय किंवा भाजीपाला व्यापारी फळ व्यापारी सुद्धा मार्केट भावापेक्षा जास्त ग्राहकांकडून लूट करतोय की काय याचा सर्वे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून केला व त्यांनी भरारी पथक सुद्धा स्थापन केलेलं आहे आणि कुठलाही व्यापारी जर अशा पद्धतीने सापडला तर त्याची घाई केली जाणार नाही असा रिपोर्ट आधार दिवशी बोलताना आमचे प्रतिनिधी संजय अय्यर यांच्याशी बोलताना श्रीकांत भुजबळ साहेब जे तहसीलदार आहेत त्यांनी काय सांगितलं बघूया. किराणा दुकानामार्फत चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी ज्या प्राप्त होत आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या स्तरावरून काही दुकानांमध्ये व्हेरिफिकेशन केलं, काही ग्राहकांचा फीडबॅक घेतला. त्यावेळेस आम्हाला असं कोणतेही वस्तू म्हणजे भाववाढ करून विकल्याचं आढळून आलं नाही. परंतु तरी देखील आज जे काही आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत त्यांचं बघता पुनश्च एकदा याच्या बाबतीत सर्वे करून याच्या बाबतीत की जो सुटा धान्य पुरवठा आहे त्यामध्ये भाव निश्चिती करणे आणि किराणावाल्यांना घाऊकवाल्यांकडून किंवा घाऊकवाल्यांना अजून वरिष्ठ लेवलवरून माल विक्री होत असताना जर तिथे भाववाढ आढळून आली तर यांच्यावरती 100% नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल आणि या बाबतीमध्ये प्रशासन हे दक्षपणे नजर ठेवून आहे आणि आमचं सगळ्या या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या या परिस्थितीमध्ये जेव्हा जनता आणि आपण सर्वजण एका संकटाचा मुकाबला करत आहोत तर कोणीही नफाखोरी करण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने विक्री करून ग्राहकांची पिळवणूक करू नये. असं जर आपण करताना आढळून आला तर आपल्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कृपया कोणीही अशा प्रकारे चढ्या दराने भाववाढ करून अन्नधान्य वस्तू विकणे असा प्रयत्न करू नये. दुसरा एक विषय असा आहे की सध्या जो स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत माल वाटप होत आहे तर आज रोजी आम्हाला प्राप्त झालेला पुरवठा हा प्राधान्य कुटुंब लाभार्थी BPL अंत्योदय या लाभार्थ्यांचा आहे जो दर महिन्याला आम्हाला प्राप्त होतो आणि तो वाटप सुरू आहे. या व्यतिरिक्त जे APL MPH किंवा ज्यांच्याकडे कार्डच नाही आहेत असे जे नागरिक आहेत त्या नागरिकांसाठीचा धान्य पुरवठा अद्याप तो आमच्याकडे उपलब्ध झालेला नाही. तो उपलब्ध झाल्यावर तोही नियमानुसार वाटप करण्यात येईल आणि शासनानं जी मोफत तांदूळ देण्याची घोषणा केली आहे प्रतिव्यक्ती 5 किलो ही घोषणा फक्त सध्या PHH कार्ड जसं मी आत्ता सांगितलं त्या लाभार्थ्यांनी दुकानातून धान्य उचल केल्यानंतर त्यांना प्रतिव्यक्ती त्यांच्या कुटुंबातील संख्येनुसार ते देण्यात येणार आहे. त्याचं नियतनही काढलेलं आहे. तो प्रत्यक्ष तांदूळ उपलब्ध झाल्यावर तेही स्वस्त धान्य दुकानामार्फत वाटप करण्यात येतील आणि आम्ही सर्व राशनभाऊ दुकानदारांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की आपली दुकान चालू ठेवावी आणि वाटप सुरळीत होईल. फक्त वाटप यावेळेस होताना जो सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा आहे की 2 ग्राहकांमधलं अंतर आणि वाटपाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे आणि कोणत्याही प्रकारे संसर्ग पसरेल असं वातावरण तिथे नसलं पाहिजे या बाबतीतही आम्ही सूचना दिल्या आणि माझी सर्वांना हीच नम्र विनंती आहे की आपण जेव्हा पण स्वस्त धान्य दुकानात आपला माल घ्यायला जाणार आहात आपण स्वतःहून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावे जेणेकरून आपल्याला सर्वांना या परिस्थितीची सामना योग्य तरी करता येईल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube